नमस्कार मंडळी या व्हिडिओच्या पहिल्या भागात आपण म्यूट स्वान या हंसाच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी काही थोडक्यात पाहिली आहेतच या हंसाचं पिल्लू बदकाच्या पिलांपेक्षा आकाराने मोठं रंगाने राखाडी काळी कुट्ट चोच असणार बदकांच्या इतर पिलांसमोर सुंदर त्याच्या व्याख्यात तसं तर न बसणारच पण जन्मत सुंदर नसणारं हेच पिल्लू साधारण वर्षभरानंतर खरोखर हंसाचं रुपडं घेतं आणि पुढे जसजसा काळ जातो तसतसं तस तो हंस अधिकच सुंदर बनत स्वतःचं स्वतंत्र ऐटदार अस्तित्व मिळवतो त्याच्या पिल्लू असण्यापासून ते सुबक ऐटदार हंस बनण्यापर्यंतच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे ठराविक काळानं त्यानं गाळलेली स्वतःची पिसं शक्यतो दर उन्हाळ्यात हंस आपली जुनी खराब झालेली पिसं गाळून नवीन पिसं धारण करतो आणि तीही अगदी शुभ्र दिसेपर्यंत त्या त्यावेळी बदललेल्या रंगाची पण हा सगळा बदल होऊन तो सुंदर दिसेपर्यंतचा जो काळ असतो त्या काळात त्याच्या दिसण्यावरून त्याची इतरांकडून किती उपेक्षा होते रम्य म्हटलं जाणारं बालपण त्याच्यासाठी किती कठीण असतं हे गदिमांनी या गीतामधून अगदी मोजक्या शब्दात सांगितलंय असं मला वाटतं जशा बोधकथा आपल्याला काहीतरी बोध देऊन जातात तसं हे गाणंही मला बोध गीत वाटतं आयुष्यातल्या कुरूप खराब गोष्टी मागे सोडत काही नवीन मिळवत मू ऑन करण्याचा बोध स्वतःला स्वतःच्या आरशात स्वतःच्या नजरेत पाहण्याचा बोध आणि केवळ दिसण्याच्या निकषावरून इतरांना न तोलण्याचा बोध या हंसाला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आपण शाळेत शिकलेले हे सुंदर गीत आज परत एकदा मला वाचावंसं वाटलं तर मी सुरू करते वाचायला एका तळ्यात होती बदके पिले सुरेख एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक कोणी नत्यास घेई खेळावयास संगे कोणी न त्यास घेई खेळावयास संगे सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक पिल्लास दुःख भारी पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी भावंडना विचारी सांगेल ते कुणाशी जे ते तयास टोची जे ते तयास टोची दावी उगाच धाक होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक। एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले पाण्यात पाहताना या क्षण ऐक पाण्यात पाहताना चोरून या त्याचेच त्या कळाले तो राजहंसईक त्याचेच त्या कळाले तो राजहंसईक तळ्यातल्या बदकाच्या पिलांमधल्या या पिलाचं काय आणि माणसांमधल्या काही माणसांचं काय थोड्याफार फरकाने गीत हेच नेहमी आशेचा किरण दाखवणारे